हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज गुड मॉर्निंग फ्रॉम लेह. आणि कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. आणि आता मी लेहला आहे तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवते इथे, मॉर्निंग व्ह्यू कसा आहे. आज आमचा डे सेकंड आहे. फर्स्ट तर पूर्ण आम्हाला रेस्टसाठीच होता आणि क्लायमेट तिथे खूप मायनसमध्ये येतं, थोडा त्रास पण झाला, पण ठीक आहे, होतं कधी कधी असं. आता दुसरीकडे आलो आहे तर तिकडची पण सवय व्हायला टाईम तर लागतोच. तुम्हाला मी आधी मॉर्निंगचा व्ह्यू दाखवते तर तुम्ही बघून घ्या. बघा किती सुंदर आहे एकदम व्ह्यू. झाडांना एकही पाणी पानं नाहीये. बघू शकता तुम्ही, मॉर्निंग व्ह्यू आहे हा. ही आमची ट्रॅव्हल टेम्पो आहे आज. तर आम्ही याच्यासोबत म्हणजे याच्यातनं ट्रॅव्हल करणार आहे सगळे काही फिरायचे, कारण की आमचा पूर्ण ग्रुप आहे त्याच्यामुळे. तर आता निघतोय. इकडे रस्ते खूप जास्त छोटे आहेत, असे वन वे आहेत, जास्त डेव्हलप नाही आहे, त्याच्यामुळे मग गाड्यांसाठी खूप प्रॉब्लेम होतो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे. आणि हा मॉर्निंग व्ह्यू आहे इथे माउंटन्स. आणि आजचं टेम्परेचर जे आहे ते -5 मध्ये आहे, -5 ते -10 मध्ये. लेहचा आमचा न्यू फ्रेंड हा. आम्ही निघालेलो आहे तर मी तुम्हाला तसे अपडेट देत जाईल. आणि आता निघतोच आहे, बरेच जण आहे, सगळ्यांची ओळख पण करून देऊ. भेटू लवकरच. आता आम्ही शांती सुपामध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला मी मागचा व्ह्यू पण दाखवते, तुम्ही बघू शकता. आणि ह्या डोंगरांच्या मध्ये एवढंच एक शहर आहे, इथेच आम्ही स्टेला आहोत. आणि मागे हे जे आहे एक टेम्पल आहे वाटतं, कारण की इकडचं इतकं माहीत नाही, पण टेम्पलच आहे शांती सुपामध्ये. चला मग आता आपण वरती जाऊया. शांतीस्तूप हा उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीर मधील लेह जिल्ह्यातील टेकडीवरती एका बौद्ध पांढऱ्या गुंफांचे स्तूप आहे. गोमयो नाकामुरा आणि पीस पॅगोडा मिशनचा एक भाग म्हणून हे बांधण्यात आलेलं आहे. हे स्तूप केवळ त्यांच्या धार्मिक महत्त्वेमुळेच नव्हे तर सभोवतालच्या परिसराचे पॅनोरिक दृश्य प्रदान करण्याच्या ठिकाणामुळे देखील पर्यटकांचे आकर्षण बनलेले आहे. शांतीस्तूप हे लेह शहराला नजरेने पाहत आहे असे मानले जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.